नागपुरातील कळमना बाजारपेठेतील मिरची बाजाराला लागलेल्या भीषण आगीचा सीसीटीव्ही समोर आलाय. आगीत संपूर्ण मिरची जळून खाक झाली आहे. ही आग नेमकी कशी लागली याचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती आलंय. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर हळूहळू आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि पाहता पाहता संपूर्ण मिरचीची राख रांगोळी झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जवळपास 4000 मिरचीचे पोती जळाल्याची माहिती मिळतीय. या आगीनं 3.5 ते 4 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं मिरची व्यापारी संघटनेकडनं सांगण्यात आलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे